आपला वेगळ्या पद्धतीचा असा नाश्ता तयार झालाय बघा, चला बनवूया आपण। नमस्कार, अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय एक वेगळ्या प्रकारचा असा नाश्ता। आपण बटाट्याचा नाश्ता बनवतोय बघा, इथं मुलांना फार आवडतात बटाटे खायला, तर इथं मी बटाटे घेतलेत, अर्धा किलो आहेत, ही चांगली उकडून घेतलेत, त्याची सालं मी काढून घेतलेत। आता आपण बटाटे काय करूया, हातानेच मॅश करून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा, या पद्धतीने मॅश करून घेऊया। तुम्ही चमच्याने सुद्धा मॅश करू शकता, पण हाताने इझी पडतं। बटाटे सगळे व्यवस्थित असे मॅश करून घेतलेत बघा, एकदम मी मॅश नाहीत करायचे, थोडेसे त्याच्यामध्ये आपल्याला क्यूब ठेवायचे। आता येतं बघा, एक मोठा आता कांदा मी चिरून घेतला आहे बारीक असा, कच्चाच कांदा येतो, त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया आपण। आता मी आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे इथं, थोडीशी कोथिंबीरची पेस्ट केली होती मी मीठ घालून, तीही घालून घेऊया एक चमचा, छोटा चमचा येतो। थोडीशी हिंग पावडर सुद्धा घालून घ्यायची आपल्याला, थोडीशी धनेपूड घालून घेऊया आपण, ओवा सुद्धा घालायचा आहे थोडा। थोडीशी हळद घालून घेऊया, पाव चमचा हळद घालायची, आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट मी घालून घेणार आहे एक चमचा। हिंगही घातलंय बघा मी, आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही इथं कमी करू शकता। आणि हा नाश्ता बघा कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो, अगदी घरच्याच साहित्यामध्ये तयार होतो हा नाश्ता, आणि मुलं खूप आवडीने खातात। तुम्ही डब्यालासुद्धा मुलांना हा नाश्ता देऊ शकता। बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीनं सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया आपण, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। एक डिश घेतली बघा मी, डिशमध्ये गव्हाचं पीठ करून घेऊया आपण 3 चमचे। इथं आता आपण या पिठाची स्लरी तयार करून घेणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण, आणि चांगली त्यातल्या गाठी फोडत फोडत आपल्याला चांगली पेस्ट तयार करून घ्यायची। आता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील माझे। आपण तेलसुद्धा इकडं गरम करायला ठेवलं आहे बघा, गॅस बारीकच ठेवला आहे। थोडंसं मीठी घालून घेऊया। अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता स्लरी तयार झाली आपली, आता पीठ मळून घेतलं होतं चपातीचं बघा इथं मी, त्याच्यामधला एक पोर्शन काढून घेतला आहे। चपाती आपण केवढ्या पिठाची करतो तेवढाच गोळा इथं मी घेतला आहे, आणि आपण तो आता लाटून घ्यायचा आहे चांगला। जास्त पातळ नाही ठेवायचा बघा, थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, या पद्धतीने मोठी अशी पोळी चांगली लाटून घ्यायची आपल्याला। बघा आपली पोळी लाटून झाली, जास्त पातळी नाही केली मी आणि जास्त जाडही नाही ठेवली। आता जो मसाला आपण तयार करून घेतला होता बटाट्याचा बघा, तो याच्यावरती आता आपण लावून घेऊया। आता व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने लावून घ्यायचं आहे, खूप मस्त होते बघा ही, एक वेगळाच प्रकार मुलं आवडीने खातील। आता व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीनं रोल करत जायचं आहे आपल्याला, दोन्ही साईड सुद्धा फोल्ड करून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने सगळा रोल आता आपण करून घेऊया। बघा चपातीचा मस्तपैकी रोल तयार करून घेतलाय मी, व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने। आता आपण काय करूया, याचे पीस तयार करून घेऊया। तुम्हाला जेवढे हवेत मोठे छोटे अशा पद्धतीने तुम्ही पीस करून घ्या, मी इथं लहान मोठे दोन्ही साईजचे करणार आहे। बघा अशा पद्धतीने होतं ते, तर सगळे तयार करून घेऊया आपण। तेलही आपलं इकडं गरम होते तोपर्यंत,
बघू शकताय तुम्ही। बघा गॅस मी बारीकच ठेवला आहे। आता आपण जी स्लरी तयार करून घेतली होती बघा गव्हाच्या पिठाची, अशा पद्धतीने एकदम जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आहे। तर जे आपण कट करून घेतलेलं आहे बघा बटाट्याचं, हे याच्यामध्ये आता आपल्याला डीप करायचं आहे तळायच्या आधी। तेलही आपलं गरम झालं आहे बऱ्यापैकी, गॅस मीडियम टू लोच ठेवायचा आहे, एकदम फास्ट करायचं नाही आहे आपल्याला गॅस। आता बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीने त्याच्यामध्ये डीप करायचं आहे, जेणेकरून आपण जो आतमध्ये जे मिश्रण भरलं आहे बघा बटाट्याचं ते बाहेर नाही सुटणार। अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। एक एक आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत बघा। तर जे पीस केले होते आपण एक एक सोडलेत बघा, आणि मीडियम टू लो गॅस करून आपल्याला हे मस्तपैकी खरपूस अशा कलरवर आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला उलटे सुलटे करून मस्तपैकी सगळीकडनं आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता गोल्डन कलर आला आहे बघा आपल्या नाश्त्याला। आता आपण हे क्यूब काढून घेऊया आता एका डिशमध्ये। आणि थंड करून घेऊया अशाच पद्धतीने, बाकीचे राहिलेले सुद्धा मी आता काय करणार आहे असेच तळून घेणार आहे। सगळे तळून झालेत बघा, मस्तपैकी आपला नाश्ता तयार झाला आहे। कट करून सुद्धा बघू शकता तुम्ही, आतमध्ये बटाटा एकदम मस्तपैकी दिसतोय आपला, आणि मुलं खूप आवडीनं खातील हे। तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।